नमस्कार बालमित्रांनो, मी श्रीमती वैशाली यशवंत रणपिसे, उपशिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राणूबाई माळा चाकण, केंद्र कुरुळी, बीड चाकण, तालुका खेड, जिल्हा पुणे, आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता दुसरीच्या मराठी बालभारती पुस्तकातील पान नंबर 15 पाठ 6 चंपकला शाबासकी मिळाली अभ्यासूया. प्रथम आपण या 15 पानवरील चित्राचे निरीक्षण करूया. चित्रामध्ये एक बाग दिसत आहे. बागेच्या प्रवेशद्वारावर हिराबाग असे लिहिलेली पाटी दिसत आहे. बागेबाहेर प्रवेशद्वाराजवळच झाडाखाली एक माणूस हातगाडीवर केळी विकत आहे. त्या हातगाडीसमोर एक लहान मुलगा उभं राहून केळी खात आहे आणि त्या मुलाच्या मागेच आजोबा दिसत आहेत व आजोबांच्या समोर जमिनीवर केळीचं साल पडलेले दिसत आहे. तसेच हातगाडीजवळ एक कचराकुंडीसुद्धा दिसत आहे. आता हा पाठ मी वाचते, तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचं आहे. पाठ क्रमांक 6 चंपकला शाबासकी मिळाली. चंपक डोंगरगावी राहायचा. गाव सुंदर होते. चंपकला गाव आवडायचे. चंपकचे सुरेश मामा शहरात राहायचे. तो मामांकडे शहरात शिकायला गेला. चंपक शिकून मोठा झाला. चंपकला काम करायला आवडायचे. चंपकने नगरपालिकेची परवानगी मिळवली. मामांनी मदत केली. चंपकने हिराबागेजवळ केळीची गाडी उभी केली. पिवळी धमक गोड केळी लोकांना आवडू लागली. एके दिवशी एका मुलाने केळी घेतली. केळी खाऊन साल सडकेवर टाकली. मागून आलेले आजोबा सालीवरून घसरले. पडता पडता सावरले. चंपक धावत मदतीला गेला. आजोबांना बाजूला नेऊन बसवले. पाणी दिले. चूक मुलाने केली पण चूक आपलीच समजून चंपकने आजोबांची माफी मागितली. आजोबांनी शाबासकी दिली. चंपकने गाडीजवळ कचराकुंडी ठेवली. केळी खाऊन लोक साली कचराकुंडीत टाकू लागले. नगरपालिकेची कचरा गाडी कचरा नेऊ लागली. सडक साफ राहू लागली. चंपकला आनंद झाला. मुलांनो, ऐकला का पाठ? या पाठातील गोष्ट आहे चंपक नावाच्या मुलाची. झाडाखाली जो हातगाडीवर केळी विकतोय ना, त्याचं नाव आहे चंपक. तो लहानपणी डोंगरगावी राहायचा. त्याच्या गावाचं नाव डोंगरगाव. त्याचं गाव सुंदर होतं. चंपकला त्याचं गाव आवडायचं. चंपकच्या मामांचं नाव होतं सुरेश मामा आणि ते शहरात राहायचे. मग चंपक मामांकडे शहरात शिकायला गेला. चंपक शिकून मोठा झाल्यावर त्याला वाटलं काहीतरी काम केलं पाहिजे, पैसे कमवले पाहिजेत. त्यासाठी त्याने केळी विकण्याचा व्यवसाय करण्याचं ठरवलं. मग त्याने हातगाडी विकत घेतली. ही हातगाडी हिराबागेजवळ लावण्यासाठी त्याने नगरपालिकेची परवानगी मिळवली. मामांनीही त्याला मदत केली. मग चंपक रोज हिराबागेच्या प्रवेशद्वाराजवळ त्या झाडाखाली केळीची गाडी उभी करायचा आणि पिवळी धमक गोड अशी केळी विकायचा. लोकांना त्याची केळी खूप आवडायची. लोक केळी घ्यायची आणि साल तिथेच रस्त्यावर टाकायची. एक दिवशी असंच एका मुलाने त्याच्याकडून केळी विकत घेतली आणि साल रस्त्यावर टाकली. आणि तेवढ्यात त्याच्या मागून आलेले आजोबा त्या सालीवरून घसरले. पडता पडता वाचले ते, कारण चंपकने त्यांना धावत जाऊन पकडलं आणि त्यांना बाजूला बसवलं, पाणी प्यायला दिलं. आणि चंपकला वाटलं की आपण इथे केळी विकतोय, आपल्याकडून लोक केळी विकत घेऊन इथेच केळीचं साल टाकतायत आणि त्यामुळंच हे आजोबा घसरले. म्हणजे ही चूक आपलीच आहे असं समजून त्याने आजोबांची माफी मागितली. आजोबांना आश्चर्य वाटलं की याची काही चूक नसताना हा माफी मागतोय. आजकाल लोक स्वतःची चूक कधीच कबूल करत नाही आणि हा मुलगा तर स्वतःची चूक नसतानाही माफी मागतोय. त्यामुळं आजोबांनी त्याला शाबासकी दिली. मग चंपकने त्यानंतर विचार केला की रस्त्यावर अशी केळीची सालं पडणं चुकीचं आहे. कोणीही त्यावर घसरून पडू शकतं. काय केलं पाहिजे? त्याने विचार केला. मग
त्याने चंपकने गाडीजवळ एक कचराकुंडी ठेवली आणि केळी खाऊन लोकांना सांगितलं की साल या कचराकुंडीत टाका. तेव्हापासून लोक केळीचे साली कचराकुंडीत टाकू लागले आणि नगरपालिकेची गाडी जी कचरा गोळा करायला येते त्या गाडीला म्हणतात कचरा गाडी. मग ती कचरा गाडी येऊन कचरा नेऊ लागली आणि तेव्हापासून रस्ता तो साफ राहू लागला, स्वच्छ राहू लागला, कुठलीही घाण रस्त्यावर दिसेनाशी झाली. आणि तेव्हामुळे चंपकला आनंद झाला, अरे वा की आपण जो उपाय केला त्यामुळे रस्ता साफ राहू लागला. चंपकने जसा विचार केला तसाच विचार आपणही केला पाहिजे. आपण जेथे राहतो तिथला परिसर स्वच्छ कसा राहील यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, इतरांनाही सांगितले पाहिजे. कारण जर परिसर स्वच्छ असेल तरच आपले आरोग्य चांगले राहील. म्हणजे स्वच्छतेचं महत्त्व लोकांनाही आपण पटवून दिलं पाहिजे. आणि आपण ज्या भागात राहतो, आपली शाळा जिथे आहे, तो सगळा परिसर आपण स्वच्छ ठेवला पाहिजे. आता आपण या पाठावर आधारित प्रश्नोत्तर पाहूया. चंपकच्या गावाचे नाव काय आहे? चंपकच्या गावाचे नाव डोंगरगाव आहे. चंपकच्या मामांचे नाव काय? चंपकच्या मामांचे नाव सुरेश मामा. चंपक कुठे शिकायला गेला? चंपक मामांकडे शहरात शिकायला गेला. चंपकने कशासाठी नगरपालिकेची परवानगी मिळवली? उत्तर, चंपकला केळी विकायची होती आणि केळीची हातगाडी हिराबागेच्या प्रवेशद्वाराजवळ लावायची होती, त्यासाठी त्याने नगरपालिकेची परवानगी मिळवली. चंपकने पैसे कमविण्यासाठी कोणते काम सुरू केले? चंपकने पैसे कमविण्यासाठी केळी विकण्याचा व्यवसाय सुरू केला. चंपक विकत होता ती केळी कशी होती? चंपक विकत होता ती केळी पिवळी धमक आणि गोड होती. मुलाने केळ खाऊन साल कुठे टाकली? मुलाने केळ खाऊन साल सडकेवर म्हणजे रस्त्यावर टाकली. चंपकला शाबासकी कोणी दिली? चंपकला शाबासकी आजोबांनी दिली. चंपकला शाबासकी का मिळाली? चंपकने स्वतःची चूक नसतानाही माफी मागितली आणि म्हणून त्याला शाबासकी मिळाली. केळीच्या सालीवरून कोण घसरले? केळीच्या सालीवरून आजोबा घसरले. पुढचा प्रश्न, केळीच्या सालीवरून पुन्हा कोणी घसरू नये म्हणून चंपकने काय केले? केळीच्या सालीवरून पुन्हा कोणी घसरू नये म्हणून चंपकने आपल्या गाडीजवळ एक कचराकुंडी ठेवली. पुढचा प्रश्न, कचराकुंडीतील कचरा कोण नेऊ लागले? कचराकुंडीतील कचरा नगरपालिकेची कचरा गाडी नेऊ लागली. चंपकला आनंद का झाला? आता रस्ता साफ राहू लागला, आता सडक साफ राहू लागली म्हणून चंपकला आनंद झाला. सडक कशामुळे साफ राहू लागली? केळी खाऊन लोक साली कचराकुंडीत टाकू लागले, त्यामुळे सडक साफ राहू लागली. कचरा नेहमी कुठे टाकावा? कचरा नेहमी कचराकुंडीतच टाकावा. आपण राहतो तो गाव साफ राहावा म्हणून काय केले पाहिजे? आपण राहतो तो गाव साफ राहावा म्हणून सर्वांनी मिळून स्वच्छता अभियान राबवले पाहिजे. म्हणजे आपण राहतो तो परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे. धन्यवाद मुलांनो.